भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासाच्या आधारावर जलयुक्त शिवाराच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे राम शिंदे यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. उलट कमी पावसातही सिंचन साठा वाढलाय आणि परिणामी पिकांना पाणी देता आलंय, त्याचबरोबर उत्पादन देखील वाढलंय. हे कसे नाकारता येईल अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे. हे छोटे छोटे काम आहेत की जेणेकरून पाऊस जो पडतो सरासरी पर्जन्यमान त्या गावात त्या वॉटरशेडमध्ये, तो जो वाहून जातो नदी नाले ओढा आणि नंतर समुद्राला, ते पाणी त्या भागामध्ये त्या पाणलोटामध्ये अडवलं जावं आणि त्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी व्हावा किंवा दोन पावसाच्या दरम्यान जो खंड पडतो अशा परिस्थितीमध्ये त्या पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी जलयुक्त शिवार अभियान आहे की जेणेकरून लोकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, लोकांना दिलासा मिळाला पाहिजे.